ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहुयात शहराची खबरबात, नगर शहरातल्या ताज्या घडामोडी. कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन नंतर प्रथमच गेल्या महिन्यात सार्वजनिक वाहतुकीला सुरुवात झाली आहे. एसटी कर्मचारी, वाहक, चालक आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी हजर झालेत. त्यांच्याप्रती असणाऱ्या या उपकृत जाणीवेतून तारकपूर बस आगारातील वैष्णवी फ्रूट ज्यूस स्टॉलच्या वतीने 15 लिटर सॅनिटायझरचे ड्रम डेपो मॅनेजर कलापुरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. नगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या जिल्हाअंतर्गत बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेत. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक विभागाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक घनश्याम बलप यांना पारनेर पोलीस ठाण्यामध्ये रिक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेत चुकीच्या पद्धतीने वस्तू कर्ज वाटप करून सभासदांची फसवणूक आणि आर्थिक लूट प्रकरण तोफखाना पोलीस ठाण्यातून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पिंगळे यांनी माहिती दिली. आता या प्रकरणी तपासाचे चक्र कोतवाली फिरवणार असल्याने सोनारासह पदाधिकाऱ्यांचे धावेदन आणले. भिंगार नगर पाथडी रस्त्यावरील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या विजय लाईन चौकातील अनाधिकृत टपऱ्यांचे अतिक्रमण वाहतूक कोंडील आणि अपघाताला कारणीभूत ठरत आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. तर या संदर्भात निवेदन राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आलं आहे. जय असोसिएशन ऑफ NGO महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांची भेट घेतली. युवक कल्याण योजनेअंतर्गत मागील वर्षाचे टाळेबंदीनंतर प्रलंबित पडलेले प्रस्ताव यावर्षी मंजूर करण्याची मागणी यावेळी पाटील यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान क्रीडा अधिकारी पाटील यांनी शिष्टमंडळाच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं. यासह शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.